पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान करताना कोणतीही अडचण येणार नाही अशी खात्री देत जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावे असे आवाहन पनवेल महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी केले आहे. पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त बुधवारी मल्ला टीव्हीशी साधलेल्या संवादावेळी ते बोलत होते. मतदानासाठी आवश्यक असलेली तयारी पूर्ण करण्यात आली असून निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राचे वाटपही करण्यात आले. पनवेल महापालिका निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक असलेली संपूर्ण तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी 110 शाळांमधील 570 केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठी 4000 कर्मचारी तैनात करण्यात आले. मतदान केंद्रावर पाणी आणि सावलीची व्यवस्था करण्यात आली असून ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष मदत पुरवण्यात येणार आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे. मतदारांना आपले मतदान केंद्र नकाशासहित महापालिकेच्या व्होटर सर्च ऍपमध्ये पाहायला मिळतील. तसेच महापालिकेच्या सेल्फी कॉम्पिटिशनमध्ये पनवेल महानगरपालिकेच्या 20 प्रभागातील प्रभागनिहाय 100 लकी विजेत्यांना 25% कर सवलत मिळणार असल्याने मतदानाचा टक्का वाढेल असा विश्वास महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी व्यक्त केलाय. आता माझ्या मंत्र्यांना तेच आहे की एवढं संपूर्ण यंत्रणा आम्ही गेले 2.5 महिन्यापासून आम्ही या ठिकाणी काम करीत आहोत आणि आपल्या सर्व शहरातून जास्तीत जास्त मतदारांना याच्यामध्ये सहभागी घेतो आहोत. त्यामुळे आपण मतदार यादी पूर्ण अचूक बनवण्याची, पूर्ण निर्दोष बनवण्याची आपण त्या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. सर्व जे आक्षेप आणि जे काही हरकती होत्या त्या सर्व दूर होऊन सर्व पात्र मतदारांची नावं त्यांच्या त्यांच्या प्रभागामध्ये समाविष्ट होण्याची काळजी घेतलेली आहे. आणि सर्व मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती होण्यासाठी आम्ही मग त्यांना घरोघरी चिठ्ठ्या पोचवण्याचा विषय असो किंवा त्यांना आव्हानपत्र देण्याचा विषय असो किंवा लॅटेस्ट आम्ही IT वापर करून जे मोबाईलवर PCMC वोटर सर्च हे जे ॲप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलेलं आहे त्याद्वारे देखील कुठल्याही मतदाराला त्याचं मतदान केंद्र त्याच्या नकाशासहित आणि त्याच्या मतदान केंद्रामधील त्याच्या मतदार यादीतील अनुक्रमांकासहित त्याला माहिती देण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर जाऊन देखील मतदारांना आजसुद्धा त्याची माहिती काढता येईल. त्यांचं जवळचं मतदान केंद्र कुठलं आहे, त्या मतदान केंद्रामध्ये त्यांचा अनुक्रमांक कोणता आहे, हे सर्व माहिती त्यांना मिळेल. याच्याशिवाय आम्ही जेवढी मतदान केंद्रं आहेत 570 त्या सर्व ठिकाणी आणि त्या सर्व शाळांमध्ये आम्ही मतदार सहाय्य केंद्र एक नवीन कल्पना आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळं आपल्याला त्या शाळेच्या आवारामध्ये प्रवेश केल्याबरोबरच आमचं मतदार सहाय्य केंद्र त्या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी आमचे कर्मचारी तिथं बसलेले असतील टेबल आणि इतर साहित्य घेऊन. तिथं गेल्यानंतर देखील आपल्याला काही मदत हवी आहे का असा बोर्ड आपल्याला दिसेल. तिथं गेल्यानंतर आपल्याला सर्व माहिती अडचणी त्या ठिकाणी जी आपण निराकरण होईल. जे ज्येष्ठ मतदार आहेत, वयस्कर मतदार आहेत, दिव्यांग मतदार आहेत त्यांच्यासाठी खास विशेष व्यवस्था केलेली आहे. लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे, सावलीची व्यवस्था केलेली आहे आणि पहिल्या मजल्यावर जी मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी जर दिव्यांग मतदार असतील किंवा वयस्कर मतदार असतील त्यांना वर चढण्याचा पायऱ्या चढण्याचा जर काही त्रास असेल तर त्यांनाही वर मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याची परत खाली सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था आम्ही स्वतंत्रपणे आम्ही या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे या सर्व व्यवस्थेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. कुठल्याही पद्धतीने आपल्याला मतदान करताना अडचण येणार नाही याची मी खात्री या निमित्ताने सर्व या 4.25 लाख मतदारांना देऊ इच्छितो.